हॅलो uh, आज आपण स्टार्ट करतोय नवीन लेक्चर आपला हॅलो आज आपण फोर्थ युनिट आपला स्टार्ट करतोय न्युमेरिकल अनालिसिस अनालिसिस मध्ये काय म्हटलंय बघा मॅथेमॅटिकली इन द प्युअर फॉर्म इज अन एक्झॅक्ट सायन्स मॅथेमॅटिक म्हणजे काय त्यांनी म्हटलंय की एक्झॅक्ट सायन्स आहे अँड एस्टिमेटेड ऑर ॲप्रॉक्सिमेटली आन्सर इज ॲज गुड ॲज नो आन्सर इन मॅथमॅटिक्स म्हणजे मध्ये आन्सर हे तुमचे अप्रॉक्सिमेट असू शकत नाही असं त्यांनी म्हटलं फॉर एक्झाम्पल रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू इन मॅथमॅटिकल हॅज टू बी रूट ऑफ टू कसं आपण लिहितो तर रूट टू लिहितो पण रूट टू जर कॅल्क्युलेट काय ऑन वन कॅन से मॅथमॅटिकली दॅट ओ द रूट इज समथिंग लाईक वन पॉईंट फोर्टी वन म्हणजे रूट टू चा रूट किती येतो जो वन पॉईंट फोर्टी वन येतो कॅल्क्युलेट केला तर बट फॉर प्रॅक्टिकल पर्पज रूट टू मे नॉट बी एक्सेप्टेबल पण प्रॅक्टिकल पर्पज रूट टू आपण काय करतो की रूट टू काय म्हणतो की रूट टू होऊ शकत नाही कारण दोनचा हे निघत नाही स्क्वेअर किंवा दोन हा कोणत्याही डिजिटचा स्क्वेअर नाही आहे आपण असं म्हटलं जातं त्याच्यामुळे रूट टू हा ऍक्सेप्टेबल नाही आहे रॅदर त्याने पण त्याचा अप्रॉक्सिमेट आन्सर काढायला गेलो आन्सर येतो वन पॉईंट फोर्टी वन

सेंट पर्सेंट करेक्ट नसतं व्हॉट इज रिक्वायर्ड इन प्रॅक्टिस मग तुम्हाला मॅथ्समध्ये काय करायचं असतं टू द बेस्ट ऑफ अवर एबिलिटी तुमच्या नुसार वी शूड ट्राय अँड गो ॲज नियर द आन्सर एज पॉसिबल सो तुम्हाला त्याच्या आन्सरच्या जास्तीत जास्त जवळ जायचं असतं मॅथमॅटिशियन्स हॅव सिस्टमॅटिक वे ऑफ गोइंग दिस काइंड्स ऑफ जॉब मग मॅथमॅटिक्स हेच करतात की त्या पर्टिक्युलर आन्सरच्या जवळ जाण्याचा जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात दिस ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स इज कॉल्ड न्युमोरिकल मेथड आणि ह्याच मॅथमॅटिकल ब्रँचला काय म्हटलं जातं का न्युमोरिकल मेथड विच इज अ पार्ट ऑफ अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि हा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे आता तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात ना त्याच्यामुळे लक्षात हा एक फर्स्ट सेंटेन्स एक लक्षात मॅथमॅटिक इज द प्युअर फॉर्म इज अन एक्झॅक्ट सायन्स ओके आणि Hey, called numerical method which are part of applied mathematics we will be learning some of the techniques in the chapter finite difference finite difference method table frequency frequency since the explicit formula for function of x is not given if you want to find out the value of f

मग मा एफ मधल्या एक्स मधल्या चेंजेस मुळे एफ कसा चेंज होतो ही जी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे ह्यालाच म्हटलं आता मेथड ऑफ फिनाइट डिफरन्स त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत बेसिक टर्म्स आता ह्याच्यातल्या बेसिक टर्म्स कोणकोणते आहेत सो फॉरवर्ड डिफरन्स टेबल जो आहे तो आधी आपण ट्राय करूयात की त्याचा फॉर्म्युला काय म्हटलंय बघा पहिलं आर्ग्युमेंट म्हणजे एक्स येतं तुमचं एंट्री म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आणि फर्स्ट डिफरन्स डिफरन्स त्याला काय म्हटलं जातं तर डेल्टा एफ ऑफ एक्स काय म्हटलं होतं डेल्टा फंक्शन ऑफ एक्स याला फर्स्ट डिफरन्स म्हटलं जातं सो आता पण इथे तुम्ही फक्त फॉर्म्युला बघा एक्स जर ए असेल तर एंट्री का असणार फंक्शन ऑफ ए आणि डिफरन्स काय आता त्याच्यानंतर आर्ग्युमेंट ए प्लस एच एच म्हणजे काय तर त्याची टेबल मधली जी डिफरन्स असेल त्याला सो ए आणि बी मधलं जो फर्स्ट डिजिट आणि सेकंड डिजिट मधला डिफरन्स प्लस ए प्लस एच एंट्री काय असेल तर फंक्शन ए प्लस एच म्हणजे ह्याचं फंक्शन आणि आता या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो इथे कॅल्क्युलेट केला जातो फंक्शन डेल्टा फंक्शन ए इज इक्वल टू फंक्शन ए प्लस एच मायनस फंक्शन ए सो आता मग एक काम करूयात की याचा ना सेकंड डिफरन्स कसा मग फाइंड आउट केला जातो तोपस बघा एक एक्झाम्पल पाहूयात मग एक्झाम्पलने तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल आता हे एक्झाम्पल एक आहे हे तुमचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल लेटेस्ट फॉम द डिफरन्स टेबल फ्रॉम द डाटा आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एक्स दिलेला आहे आपण एक्स आहे तसा लिहून घेतला फंक्शन ऑफ एक्स दिलेला लिहून घेतला आता आपल्याला काय कसं डेल्टा एफ ऑफ एक्स डेल्टा एफ फंक्शन एक्स कसं फाइंड आउट केलं जातं तर हा फोर आहे सो फोर मायनस वन इज इक्वल टू थ्री म्हणजे तुमचा डेल्टा फंक्शन फंक्शन ऑफ फंक्शन एक्स निघाला त्याच्यानंतर आता इथे काय होईल मग नाईन मायनस फोर फायव्ह सिक्स्टीन मायनस नाईन सेव्हन ट्वेंटी मायनस सिक्स्टीन नाईन थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी फाय इलेवन आणि फोर्टी नाईन मायनस थर्टी सिक्स थर्टीन सेम आता हा झाला फर्स्ट डिफरन्स त्यानंतर सेकंड डिफरन्स तुम्हाला काढायचा आता तो कसा काढणार तो फाईव्ह मायनस थ्री टू सेव्हन मायनस फाईव्ह टू नाईन मायनस सेव्हन टू इलेवन मायनस नाईन टू आणि थर्टीन मायनस इलेवन टू सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय सो सेकंड डिफरन्स काढायचा हा डिफरन्स कितीपर्यंत काढायचा तर जोपर्यंत ही शेवटची व्हॅल्यू जी आहे ही तुमची सेम येत नाही तोपर्यंत हे डिफरन्स कंटिन्यू राहतो सगळीकडे टू नसतं आलं काही वेगवेगळ्या डिजिट चालल्या असतात आपल्याला डिफरन्स थ्री सुद्धा काढावं लागला असता डिफरन्स फोर सुद्धा काढावं लागला असतं किंवा डिफरन्स फाईव्ह सो तुम्ही फक्त आता डिफरन्स फोर थ्री कसा काढला असता टू मायनस टू टू मायनस टू टू मायनस टू टू मायनस टू सो अशा पद्धतीने डिफरन्स थ्री काढला असं सेम अशाच पद्धतीने डिफरन्स फोर काढायचा आहे जोपर्यंत तुमच्या शेवटच्या व्हॅल्यू जे आहेत त्या सेम होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आणि जर सपोज नाही झाला तर शेवटची सिंगल व्हॅल्यू तुम्हाला तो डिफरन्स काढावा लागतो ह्याला म्हटलं तर फॉरवर्ड डिफरन्स टेबल फॉरवर्ड डिफरन्स टेबल ला काय केलं जातं तर ह्या अशा पद्धती आता आपण बघूयात बॅकवर्ड डिफरन्स डिफरन्स टेबल बॅकवर्ड डिफरन्स टेबलला काय केलं जातं बघा फंक्शन ए एच त्यानंतर ए प्लस टू एच सो हे झालं सो आता इथे एक मिनिट सो so, हो याच्यामध्ये ऐवजी डिफरन्स बॅकवर्ड डिफरेन्शियट टेबल ला काय केलं जातं तर जो सिंबॉल हा यूज केला जातो याला काय म्हटलं जातं तर डेल रीड ॲज अ डेल सो डेल फंक्शन ऑफ फंक्शन एक्स अँड सेकंड डिफरेन्शिएट काय येणार आहे डेल स्क्वेअर फंक्शन ऑफ एक्स सो या ठिकाणी काय केलं बघा आता फंक्शन ऑफ ए प्लस फोर एच देन फंक्शन ऑफ ए प्लस सो डेल एफ एफ एक्स जे आहे सो इथे काय केलं बघा कसं फाइंड आऊट केलं गेले बघा एफ ए प्लस एच एफ ए प्लस एच मायनस एफ प्लस ए सॉरी फंक्शन ऑफ ए सो अशा पद्धतीने डेल एफ ए प्लस टू एच कसं फाइंड आउट केलं टू एच ला फंक्शन ए प्लस टू एच मायनस फंक्शन ए प्लस एच आता हे आपण काय करत की मध्ये बघूयात आता इथे काय केलंय कन्स्ट्रक्ट द फॉरवर्ड डिफर आता फॉरवर्ड आहे आपल्याला काय बघायचं बॅकवर्ड बघायचंय फॉरवर्ड आपण पाहिलेला आहे सो कन्स्ट्रक्ट द बॅकवर्ड डिफरन्स टेबल बॅकवर्डला काय दिलं एक्स दिलेला आहे एक्स आहे तसंच घेतला फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे तो सुद्धा घेतला आता आपल्याला काय करायचं डेल फंक्शन ऑफ एक्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेल फंक्शन ऑफ एक्स फाइंड आउट करत असताना काय करणार आहोत आपण इथे दिले बघा थ्री फोर थ्री मायनस फोर मायनस वन देन फोर टू आणि एट मायनस सिक्स टू पण इथे लक्षात ठेवा ज्यावेळेला आपण फॉरवर्ड टेबल फाइंड आऊट केला तेव्हा आपण काय केलं की फोर अँड सिक्सच्या मिडललाही व्हॅल्यू घेतली टू पण या ठिकाणी काय होतं बॅकवर्ड टेबलला काय होतं तर लास्ट डिजिटच्या समोरून व्हॅल्यू येते तुमची म्हणजे फर्स्ट डिजिट तुमचं सोडलं जातं आणि सेकंड डिजिट पासून स्टार्ट होते सो थ्री मायनस फोर मायनस वन फोर मायनस थ्री वन फोर मायनस सिक्स मायनस फोर टू आणि एट मायनस सिक्स टू देन आता इथे बघा डेल्टा सॉरी डेल थ्री एफ ऑफ फंक्शन ऑफ एक्स आता इथे पुन्हा वन मायनस वन वन मायनस वन माय सो मायनस मायनस प्लस म्हणून वन प्लस वन टू झिरो आता इथे पुन्हा सेम आलं नाही म्हणून डेल्टा सॉरी डेल फोर पर्यंत आपण व्हॅल्यू नेला सो वन मायनस टू मायनस वन आणि झिरो मायनस वन मायनस वन सो इथपर्यंत तुम्ही थांबला असता तरी चाललं असता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय फॉरवर्ड टेबल आणि बॅकवर्ड टेबल हे दोन्ही आपल्याला फाइंड आउट करता येतात त्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे दोन्ही टाईपचे टेबल्स विचारले जाऊ शकतात फॉरवर्ड टेबल सुद्धा आणि बॅकवर्ड टेबल सुद्धा सो अनालिसिस मध्ये तुमचा हा एवढाच पार्ट होता हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल् सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जिथे कुठे प्रॉब्लेम्स येतील तिथे मला विचारा आता हा एक आहे न्यूटन बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला आता हा फॉर्म्युला काय आहे आपण बघूयात एक्झॅक्ट फॉरवर्ड डिफरन्स टेबल आपण फाइंड आउट केला इज इंटरवल एच ह्याच्यातला डिफरन्स किती आहे एच वन एक्स किती आहे वन पॉईंट झिरो फाय नाही एक्स झिरो आहे झिरो सो यू इज इक्वल टू एक्स मायनस एक्स झिरो एक मिनिट हा आता याच्यामध्ये काय म्हटलं एफ ऑफ एक्स स्क्युअर फॉर फॉर एक्स झिरो वन इंटू फाय फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ वन पॉईंट फायव्ह युझिंग न्यूटन्स फॉरवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला इथे तुम्हाला दिलेलं आहे फंक्शन ऑफ एक्स स्क्वेअर सो फॉर एक्स इज इक्वल टू एक्स काय दिलेलं आहे तुम्हाला झिरो वन फाईव्ह फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ फंक्शन एक्स फंक्शन एक्स म्हणजे काय आहे तर वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एक्सची ची व्हॅल्यू तुम्हाला वन पॉईंट फाईव्ह दिलेली आहे मग आता इथे आपण काय केलं की आपला एक्स एच आहे म्हणजे याच्यातलं डिफरन्स आहे वनचा एक्स ची व्हॅल्यू दिलेली आहे वन पॉईंट झिरो आणि एक्स झिरो जो आहे तो सुद्धा आपल्याला दिलेला आहे झिरो दिसतं इथं एक्स झिरो झिरो आहे द नोटेशन एक्स इज इक्वल टू झिरो वन फाय डी नोट्स दॅट टेक्स व्हॅल्यू फ्रॉम 0 टू 5 एक्स झिरो वन फाईव्ह काय नोट तर तुम्हाला व्हॅल्यू घ्यायच्यात त्या 0 टू फाईव्ह घ्यायच्यात आणि त्याचा डिफरन्स जो आहे तो चा ठेवायचा त्याच्यामध्ये ओके सो त्या पद्धतीने आपण इथे या व्हॅल्यू घेतला वन घेतला वन घेतला एक्स झिरो घेतला सो यू एक्स मायनस एक्झिरो सो इट इज इक्वल टू वन पॉईंट फाईव्ह मायनस येतो वन अल्सो फ्रॉम द टेबल वी ऑबर्व्ह दॅट डेल्टा क्यूब इज इक्वल टू झिरो देर फॉर द फॉर्म्युला रिड्युस टू आता हा फॉर्म्युला कसा चेंज होतो बघा द फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स झिरो प्लस यू डेल्टा फंक्शन ऑफ एक्स झिरो प्लस यू यू मायनस वन टू फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर एफ फंक्शन ऑफ एक्स झिरो प्लस झिरो आता इथं फंक्शन ऑफ एक्स झिरो दिलेला आहे झिरो देन डेल्टा सॉरी यू डेल्टा फंक्शन ऑफ झिरो आता डेल्टाची यू ची व्हॅल्यू आपण किती काय फाइंड आउट केली वन पॉईंट फाईव्ह तू घेतलं आणि काय म्हटलं डेल्टा फंक्शन ऑफ एक्स झिरो फंक्शन ऑफ एक्स झिरो आपण किती फाइंड आउट केला वन फंक्शन ऑफ एक्स झिरो त्याची व्हॅल्यू किती आपण फाइंड आउट केली डेल्टा फंक्शन ऑफ एक्स झिरो किती फाइंड आउट केला वन म्हणून आपण घेतला इथे वन सो त्याच्यानंतर यू यू वन पॉईंट फाईव्ह आलाय आणि यू मायनस वन वन पॉइंट फायव्ह मायनस वन डेल टू फॅक्टोरियल म्हणजे टू आणि पुन्हा डेल्टा स्क्वेअर फंक्शन डेल्टा एक्झिरोल्टर फंक्शन एक्झिरो किती आलाय तर टू आलं म्हणून घेतलं प्लस वन पॉईंट फायव्ह इंटू झिरो पॉईंट फायव्ह इज इक्वल टू टू पॉइंट टू फाईव्ह सो अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचंय ओके सो याच्यात तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येत असतील तर विचारा आणि इथं आपला बिझनेस मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट संपलेला आहे सो कोणाला काही डाऊट असतील त्याच्यात तर मला विचारा मी लवकरच तुमच्या नोट्स तुम्हाला पाठवेन ऑब्जेक्टिव्हची तयारी व्यवस्थित करा आणि एक्झामसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम कधी आला तर मला म्हणजे मॅथ्समध्ये तर तुम्ही मला कधीही विचारा पण प्रॅक्टिस चालू ठेवायची